आणि सांगनोरे ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये वार्ड नंबर 3 मधून आमच्या गावचे नेते आमच्या गावची विकासाची गंगा म्हटलं तरी चालेल, त्या गेनभाऊ शेटवंडे यांनी जो फॉर्म भरला होता, परंतु ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी ग्रामस्थांचा आदर ठेवून तौशिफ शेख आणि गेनभाऊ या दोन्ही उमेदवारांनी आपली माघारी दर्शवली आणि गावाचा स्वाभिमान राखला. वार्ड क्रमांक 3 हा ह्या 1 हा बिनविरोध झाला, त्याबद्दल या दोन्ही उमेदवारांचं ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो. खरोखर विचार पाहिजे असा, माणसं पाहिजे अशी, दिलदार मनाची यांनी हा दिलदारपणा दाखवला, त्याबद्दल मी या दोन्ही उमेदवारांचं या ठिकाणी आभार मानतो आणि धन्यवाद देतो. वाणीसाहेब, मी तालुक्यामध्ये राजकारण करत असताना मी नेहमी माझ्या गावचा, माझ्या गणाचा आणि भागाचा विकासाचा ध्येय घेऊन मी राजकारण करत असतो. मी या मताचा माणूस नाही की सगळे पदं माझ्याच घरात पाहिजे, मला फक्त समाजाला न्याय कसा देता येईल ह्या भूमिकेतून मी भूमिका घेत असतो. वाणीसाहेब, निश्चितपणानं फॉर्म भरताना मी इच्छुक होतो, मला वाटलं फॉर्म भरावा, मी फॉर्म भरला. ग्रामस्थांचा काय निर्णय येतो नंतर बघू. मी तुम्हाला पहिल्या बाईटमध्ये सांगितलं होतं, ग्रामस्थांशी विचार विनिमय करून जर ग्रामस्थ म्हणले गेनुभाऊ तुम्ही लढलं पाहिजे तर 100% मी लढणार, ग्रामस्थांनी म्हटलं गेनुभाऊ तुम्ही या वेळेस थांबले पाहिजे तर मी थांबणार, मी त्या वेळेसही तुम्हाला बाहेर दिलेले आहे. तर निश्चितपणानं पाठिंबा कोणा, पाठिंबा म्हणजे आमच्या गावचा कोल्हेवाडीचा मी आणि गणेश मराडे असे दोन उमेदवार आहेत. तर प्रत्येक नागरिकाला वाटतं सरपंच हा गावचा झाला पाहिजे, तुम्ही असो मी असो, तर मला पण वाटतं ना. मग ठीक आहे, सगळ्यांचं एकमताने सर्वांनी मला सांगितलं उंडे साहेब तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीला लढा, गाव तुमच्या पाठीशी उभा राहील, पण तुम्ही गावचा शब्द डावलू नका. आणि तुम्हालाही माहिती आणि साहेब गाव करेल ते राव करू शकत नाही, मी गावचा मानसन्मान राखून या ठिकाणी मी सर्व ग्रामस्थांच्या शब्दाला मान देऊन मी माझ्या गावचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करील. पण तसा जर कुणाच्या मनात गैरसमज असेल तर त्यांनी तो डोक्यातून काढून टाकावा, कारण मी आजपर्यंत गावचं हित हे बघितलेलं आहे. मी प्रामाणिकपणे माझी लढण्याची इच्छा होती म्हणून मी फॉर्म भरला होता, मला कोणी सांगितलं फॉर्म भरा असा काही विषय नव्हता. आणि ग्रामस्थांचा जो निर्णय झाला त्या निर्णयाला माझा स्वइच्छेने पाठिंबा आहे आणि मी ग्रामस्थांबरोबरच आहे, त्यात काहीही दुमत नाही. सांगनोरा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वाणी साहेब, आज शेवटचा माघारीचा दिवस आणि या माघारीच्या दिवसाच्या माध्यमातून आमच्या गावातून जो सुरुवातीला बैठकीचा निर्णय झाला या निर्णयाच्याबद्दल गावामध्ये सदस्यपदाची बिनविरोध निवडणूक व्हावी आणि वर आपल्या 1 नंबर वार्डामधून एकच सरपंच पदाला माणूस द्यावा हा निर्णय झाला, तरीसुद्धा गेनभाऊ उंडे हा आमचा प्रतिष्ठित माणूस, त्याच्या अनुभवानुसार त्यानं पेपर का भरला, कदाचित छाननीमध्ये कुठला तरी गडबड वगैरे न व्हावा ह्या हेतू पुरस्कारानं त्यानं पेपर भरलेला होता. तसंच तौशिफ शेख यांनी सुद्धा याच मुद्द्यावर पेपर भरलेला होता. आज त्यांची मोठ्या बहुसंख्येनं मनमोकळेपणानं त्यांनी गावाचा मान राखलेला आहे. तसंच पुढच्या भविष्य काळामध्ये आम्ही ग्रामस्थ त्यांच्या निश्चित पाठीशी राहू याबद्दल शंका नाही. आणि आज आमचं सदस्यपदाचा 1 नंबर वार्ड हा बिनविरोध झाला याबद्दल मी गेनभाऊ मुंडे आणि तौशिफ शेख यांना धन्यवाद ग्रामस्थांच्या वतीने देतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी.
सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।